शालेय ड्रेसेसचे माहेर घर महावीर ड्रेसेस, सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश, सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील। 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार दिनांक 21 जून रोजी जिल्हा आणि तालुका पातळीवर साजरा करण्यात येणार आहे। नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले। आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, डॉक्टर जयश्री ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के सिंग आदी उपस्थित होते। जिल्ह्यात योग दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका स्तरावर तालुका क्रीडा संकुलात नियोजन करण्यात आले आहे। यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यार्थी, पोलीस, योग संस्था आणि सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे। बुलढाणा येथील कार्यक्रम जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात सकाळी 6:30 घेण्यात येणार आहे। योग दिनाच्या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे। जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर घेण्यात येणार आहे। यासाठीही युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी केले। आपण चालू वर्षी 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2024 रोजी साजरा करत असून यावर्षी योग स्वयं आणि समाजासाठी ही टॅगलाईन निश्चित केलेली आहे। आणि आपण यावर्षी सर्व तालुक्यांमधल्या तालुका क्रीडा संकुलाच्या ठिकाणी तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या जिजामाता स्टेडियमच्या इथे 21 जूनला सकाळी 7 ते 8 या कालावधीमध्ये आपण योगा दिवस आपण साजरा करणार आहोत। आणि त्याचबरोबरीने विशेषतः बुलढाणा, खामगाव, शेगाव आणि चिखली या 4 ठिकाणी योगा दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी रक्तदानाचं देखील आपण ते विशेष शिबिर आपण आयोजित करत आहोत। आपल्याला सर्वांना माहीत आहे की योगाचं किती महत्त्व आहे। आज वाढत असलेले वेगवेगळे आजार आणि त्याचे परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे योगाची विशेषता ग्रामीण स्तरापर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि त्याचबरोबरीने नवयुवक युवती यांच्यापर्यंत त्याचा प्रसार, प्रचार आणि प्रसिद्धी होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्याची ओळख होण्यासाठी म्हणून आपण या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विशेष उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, विशेषतः शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, पत्रकार बंधू भगिनी आणि सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी अत्यंत उत्साहानं या दिवशी योग दिनाच्या निमित्त, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा आणि त्याच्या बाबतीतची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जनजागृती देखील करावी असं मी आवाहन करत आहे। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये रक्ताचा साठा हा जो आहे सर्वत्र हा कमी होत चाललेला असल्यामुळे याचं देखील एक विशेष रक्तदानाचं शिबिर आयोजित करणं गरजेचं होतं। तर याच दिनाच्या निमित्तानं जेव्हा मोठ्या संख्येने या विशेष योग दिनाच्या कार्यक्रमाला जे काही नागरिक उपस्थित असतील तर त्यांनी आणि त्याशिवाय अन्य जणांनी सर्वांनीच मोठ्या हिरारीने या रक्तदानाच्या देखील कार्यक्रमामध्ये आपला हातभार लावावा, आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपल्यामार्फत